आत्ता आपण आहोत पुण्यातील फडके हौदाजवळ. गेली 3 वर्ष झाली मनसे पुणे शहर संघटक प्रल्हाद गवळी यांच्या वतीने गणपती तुमचा किंमतही तुमचीच हा उपक्रम राबवण्यात येतोय. त्याचप्रमाणे हरतालिका पूजेच्या आदल्या दिवशी हरतालिका पूजेसाठी लागणारी वाळू आणि हरतालिका देवीच्या जोडीचं मोफत वाटप महिलांना यावेळी करण्यात येत आहे. या उपक्रमाविषयी आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. या उपक्रमाविषयीची संकल्पना तुमच्या मनात कशी आहे? नाही, ह्या उपक्रमाची संकल्पना आम्हाला करोनाच्या काळामध्ये अशोकराव गोडसेंनी सांगितलं की लोकांची परिस्थिती एकदम अत्यंत नाजूक आहे, गणपती मिळत नव्हते आणि काही लोकांकडे पैसे नव्हते, दोन्ही कारणं होती. मग त्या काळात आम्ही काही लोकांना गणपती उपलब्ध करून दिले आणि ज्यांच्याकडं पैसे नाही आहेत अशा लोकांना आम्ही गणपती तुमचा किंमती तुमची या कार्यक्रमातून त्यांना गणपती बी उपलब्ध करून दिले आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळं आम्ही दुसऱ्या वर्षी चालू ठेवल्या. त्यात आमच्या राज ठाकरेंच्या मिसेस शर्मिलाताई वहिनी आल्या होत्या ओपनिंगला, तिसऱ्या वर्षी माननीय राज ठाकरे आले होते ओपनिंगला. आणि हा कार्यक्रम करताना आम्हाला बऱ्याचशा लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याच्यानंतर आम्ही मग हरतालिका बी आणल्यात की जेणेकरून आमच्या भगिनींना वाळू मिळत नाही पूजेसाठी, त्यामुळं आम्ही हरतालिका आणि वाळू या दोन्हींचे बी वाटप आज करणार आहोत. साधारणतः किती गणपती मूर्तींचा वाटप प्रत्येक वर्षी केलं जातं? हा प्रत्येक वर्षी गणपतीचा हा टप्पा वाढत चाललेला आहे. पहिल्या वर्षी 2200-2300 गणपती गेले, दुसऱ्या वर्षी 3000 गणपती गेले, चौथ्या वर्षी 5000 गणपती गेले, आता हे चौथं वर्ष आहे, तिसऱ्या वर्षी आमचे 5000 गणपती गेले होते. कोणत्या कोणत्या प्रकारच्या गणपतीच्या मूर्तींचं यामध्ये वाटप केलं जातं? आता आपण जर बघितलं असेल तर यात भरपूर गणपती आहेत. मातीचे गणपती आहेत, मुलतानी मातीचे गणपती आहेत, शाडू मातीचे गणपती आहेत आणि मोठे मोठे पुणे शहरातले जे नामांकित मंडळ आहेत, कसबा गणपती असेल, गुरुजी तालीम असेल, त्या सगळ्या मंडळांचे मोठ्या मोठ्या मूर्त्या आमच्याकडे आत्ता उपलब्ध आहेत. आम्ही गणपतीच्या आदल्या दिवशी प्रल्हाद गवळी सरांचा हा उपक्रम अतिशय छान आहे आणि महिलांसाठी आज त्यांनी हरतालिका आणि वाळू ठेवल्या आहेत वाटायला आणि गणपती पण ते देत आहेत आणि छान आहे, आम्हाला आवडतो आहे. आम्ही थांबलो आहे, खूप वेळ झालं थांबलो आहे, पण छान आहे, त्यांचा उत्साह दिसतो आहे देण्याचा. उपक्रम छान आणि उपक्रम छानच आहे. उपक्रम हा बरेच वर्ष झाले आहे पण मी इथं पहिल्यांदा आलेली आहे. पण ह्या प्रल्हाद भाऊंचं सगळं बघून करून सामान्य वर्गांना ते पटणारं आहे, योग्य ह्याच्यात दरात वगैरे त्यांनी व्यवस्थित सोय केलेली आहे महिलांची वगैरे, गणपतीची पण, आणि गणपती उपलब्ध वगैरे पण ते छान करून देत आहे. त्यांचं सिस्टीम वगैरे सगळी योग्य आणि चांगली केली. भाऊंचं पण व्यवस्थित आहे. गणपती दरवर्षी आम्ही घेतो आणि हरतालिका पण छान असतात दरवर्षी. त्यांचं सहकार्य खूप असतं आम्हाला आणि आम्हाला अभिमान पण आहे की दरवर्षी काही ना काही नवीन नवीन योजना करतात आमच्यासाठी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रल्हाद गवळी आहेत. हे पहिल्यापासून सगळ्यांना महिलांना सपोर्ट करत आलेले आहेत. त्यांनी हा उपक्रम जो राबवला आहे तो गेल्या 2-3 वर्षापासून राबवलेला आहे. आम्ही त्यावेळेत येऊन त्यांच्याकडनं हे घेतो पण ते आम्हाला म्हणजे पैसा न खर्च करता ते उपलब्ध करून देतात आणि जागेवरती देतात उपलब्ध करून. हे खूप धन्यवाद आहे त्यांच्यासाठी आम्हाला आणि खूप चांगला उपक्रम ते राबवत आहेत महिलांसाठी खास. आणि दरवर्षी आम्ही येतो आणि सहकार्य खूप चांगलं मिळतं आणि व्यवस्थित वाटतं. हे गणपती उत्सव जो केलेला आहे प्रल्हाद गवळी यांनी अत्यंत गोरगरिबांत सुंदर आहे. महागाईच्या काळात विनामूल्य गणपतींनी आम्हाला त्यांनी मोफत सेवा दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आजपर्यंत कुणी अशी विनामूल्य सेवा दिलेली नाही आहे, परंतु ते करत आले त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.